너희 우달라 우간다 떠비나라 우러버로나 우르라 부자범니다 우달라 반짝다라라 어서돌려달라라 너서저도저 말라 많이 불러서 발라나와 니노우락나 부시바바리 기다란다라 पप्पा माझा वाजवला लाईव्ह वरती या कार्यक्रमात पुन्हा तुमचं सांगायचं स्वागत. आज आपण आलो आहोत कर्जत तालुक्यातील बामचा माळा या ठिकाणी. शितोळे परिवाराचा हा पप्पा, त्याचे आरस पाहूया. परिवाराचा बापा त्याचे आरास पाहिले. आपण जाणून घेऊया त्या परिवाराकडनं काय आहे गणपतीचा महिमा आणि किती वर्ष तुम्ही हा गणपती बसवता. मी किशोर नारायण शितोळे, आमचं मला अकुर्ले, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सामाजिक संस्था. ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय द्यायचं काम मी करत आहोत. गणपती बाप्पाच्या बद्दल एवढंच बोलू शकतो की गेले 35-40 वर्षापासून आई वडिलांच्या स्मरणात त्या माध्यमातून पहिल्यांदा गणरायाला 1.5 दिवसाचा घरी आणले. 1.5 दिवस असताना 5 दिवस त्याच्यानंतर आज 10 दिवस आम्ही आनंदाने सर्व कुटुंब आम्ही एकत्र येऊन गणपतीची पूजा आरती आम्ही करत असतो. गणपतीच्या गणरायाच्याबद्दल आज आमची गेले 35-40 वर्षाची जी परिस्थिती एकदम नाजूक परिस्थिती होती, त्या माध्यमातून जसं गणरायाचं आम्ही पूजन पाठ पूजन सर्व काय आम्ही गणरायाला जे आम्ही दरवर्षप्रमाणे त्यांची पूजा करत असतो, तर खरोखरच आमच्या पाठीमागे गणराया एक म्हणजे आम्हाला सर्व कुटुंबाला आमचा हे संभाळ करत आलेलं आहे गणराया. आणि ह्या माध्यमातून माझं सामाजिक कार्य, मग मला पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून तालुक्यावर काम करायची मला संधी मिळाली, त्याच्या माध्यमातून मी जिल्हा अध्यक्ष पोलीस संघटनेच्या माध्यमातून मिळालो. आणि असं करत असताना आता सामाजिक संस्था सोशल क्राईम ही सामाजिक संस्था ह्या संस्थेमध्ये मला एक प्रदेश अध्यक्षाची एक नियुक्ती मिळाली आहे ह्या वर्षी गणरायाच्या कृपेने जी मिळालेली आहे. मला ह्या गणरायाच्याबद्दल तुम्हाला एवढंच बोलू शकतो, आमचं सामाजिक काम करत असताना गोरगरिबांना मदत, त्यांच्यावर होणारे अन्याय, मग आदिवासी बांधव असतील माझे, त्यांचा पाण्याचा प्रश्न असेल, मग आमच्या या संस्थेतून पोलीस संघटनातून सामाजिक संस्थेतून आम्ही करत आलेलो आहे करतोय. त्यांच्या घरकुलीचा प्रश्न असेल, कित्येक जण असे येतात आमच्याकडे, साहेब आमचे घरकुलं आम्हाला आलेत पण ते होत नाही, मग आम्ही त्यांचा पाठपुरावा करून त्यांना ती घरकुलं ज्याला पाहिजे ज्याला खरोखर त्याला गरज आहे घरकुलीची राहण्याची ज्याला हे नाही आहे, तर त्याला हे आम्ही मिळून द्यायचं काम आम्ही करत आलेलो आहे. म्हणजे पाण्याचे प्रश्न काही काही ठिकाणी आम्ही आदिवासी बांधवांच्या बोरिंग वगैरे बांधून दिलेले आहेत करून दिलेले आहेत, पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. काही काही ठिकाणी आमच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शाळेचा प्रश्न, एक 35 वर्षापासून शाळेचा एक नाण्याचा माला हे भेपुरीला या ठिकाणी शाळा नव्हती, ते आम्ही तो प्रश्न आम्ही मार्गी लावलेला आहे. तर ह्या माध्यमातून आम्ही माझं कार्य हे चालूच आहे, गणरायाच्या कृपानेच हे मी माझं भाग्य समजतो. गणरायाकडे तुम्ही काय मागणी कराल या वर्षी? करोना पण आहे, करोना सावट आहे आपल्या उत्सवावरती, आणि मध्ये तुमच्या या भागात पूर पण येऊन गेला, तर ह्यावेळेस तुम्ही ह्या वर्षी गणरायाकडे काय साक्र मागाल?
कोरोना कित्येक जणांचे प्राण गेलेले आहेत, कित्येक जण बेघर झालेले आहेत. तर मी एवढंच गणरायाला आज साकडे घालतो की हा कोरोना सारखा हा महाभयंकर व्हायरस हा निघून जाऊ दे, हीच मी माझ्या गणरायाच्या समोर मी विनंती करतो. नक्कीच सर्वच भक्त हे गणरायाला हे संकट दूर करावं अशी मागणी करत आहेत. पुन्हा भेटूया नवीन परिवारासोबत, नवीन बाप्पासोबत. बाप्पा माझा वाजवाला लाईव्हवरती सहभागी घेण्यासाठी वाजवाशी संपर्क करा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.